आपलं स्वागत आहे ओबीसी आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टातर्फे राज्य सरकारला ट्रिपल टेस्ट केल्याशिवाय आरक्षण देता येणार नाही असं सांगितल्यानंतर याचिकाकर्ते राहुल वाघ यांनी सरकारवर टीका केली आहे ओबीसी आरक्षण देण्यासंदर्भात राज्य सरकारची मानसिकताच नसल्याचा आरोप राहुल वाघ यांनी केलेला आहे ते साम टी व्ही न्यूजशी बोलत होते याचिकाकर्ते राहुल वाघ यांच्याशी या संदर्भात बातचीत केली आमचे प्रतिनिधी भूषण हिरे यांनी याचिका करते धुळ्यातील राहुल वाघ आहेत सर काय सांगाल आपल्या याचिकेला आज महत्त्वपूर्ण निकाल सुप्रीम कोर्टातर्फे देण्यात आलेला आहे काय सांगाल मुळात याचिका दाखल करतानाच ही गोष्ट आपण लक्षात आणून देत होतो की सुप्रीम कोर्टामध्ये मुळात ही हा जो काही निघालेला अध्यादेश आहे तो टिकणारा नाही कारण याच्यापूर्वी पाच मार्च दोन हजार एक एकवीसला विकास किसन गवळी यांच्या माध्यमामधनं दाखल झालेल्या याचिकेतनं हा पहिल्यांदा एक अध्यादेश निघालेला होता आणि मग आपण बघतो की तो त्या पद्धतीने बाद झालेला अध्यादेश पुन्हा दुसऱ्यांदा मान्य उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वामध्ये आपण बघतो की महाराष्ट्र सरकार म्हणजे मुख्यतः शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा काँग्रेस असेल या तिघही पक्षांच्या आधारावर जो काही अध्यादेश काढण्यात आला या अध्यादेशामध्ये आपण एक गोष्ट प्रकर्षाने बघतो आहोत की माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये हा काढण्यात आला म्हणजे इकडे आपण बघतो की हे चारही लोक या अध्यादेशाच्या प्रक्रियेमध्ये चारही पक्ष होते आणि त्यांनी तो अध्यादेश काढत असताना जाणीवपूर्वक मी स्पष्टपणे शब्द वापरतोय आपल्या माध्यमामधनं की जाणीवपूर्वक दोन हजार दहामध्ये के कृष्ण कृष्णमूर्तीच्या प्रकरणामधनं जाहीरपणे इम्पेरिकल डेटा कलेक्ट केल्याशिवाय ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आरक्षण मिळणार नाही ही बाब स्पष्ट असताना देखील या सरकारांनी जाणीवपूर्वक ओबीसींच्या हक्क अधिकारावर गदा फिरवलेली आहे